नमस्कार, मी रुचिता चौधरी, मॅक्स वन मध्ये आपला सर्वांचं स्वागत। गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरु पौर्णिमा, गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला मॅक्स वन कडून मनपूर्वक शुभेच्छा। रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी कर्मचारी गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी, तसेच घरातून काम वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा द्यावी अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे। बेघर, स्थलांतरित व गरजू 50,000 लोकांना पुढचे 3 महिने अन्नाचे पॅकेट वितरित करण्याचं टेंडर मुंबई महानगरपालिकेने अर्थातच बीएमसीने काढलेलं आहे। या संदर्भात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आयुक्तांना विनंती केली आहे, टेंडर मुंबईतील महिला बचत गटांना देण्यात यावे, बीएमसीने बचत गटांना जागा उपलब्ध करून द्यावी व कुटुंब सखी सारखे अनेक बचत गट या क्षेत्रात उत्तम कार्यरत आहेत व अन्नदाता चेक करण्याची यंत्रणा बीएमसी कडे आहे, त्याचा उपयोग करून घेता येईल। यात महत्त्वाचं म्हणजे गरजूंना सकस अन्न मिळेल व मुंबईतील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध होईल, ज्याची सध्या नितांत गरज आहे, अशी विनंती चित्रा वाघांनी आयुक्तांना केली आहे। भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे। तर त्या फोटोत माजी मंत्री पंकजा मुंडे या आपल्या लहान बहिणीला कानमंत्र देत आहेत। तर प्रीतम मुंडे याच फोटोवर म्हणतात, बाबांच्या आशीर्वाद, भारतीय जनता पार्टीचे संस्कार आणि तुमचं अचूक मार्गदर्शन यांच्या सहाय्याने दिलेली जबाबदारी नेकीनं पार पाडेल हा विश्वास वडिलांची भूमिका पार पाडणाऱ्या ताई साहेबांना अर्थातच माजी मंत्री पंकजा मुंडे यांना देत आहेत। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांची कन्या स्मिता पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला, मात्र कालांतराने स्मिता पाटील यांचाही राजकारणातील वावर कमी झालेला दिसला। तर आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आणि मुलगा मात्र अधूनमधून चर्चेत असतात। प्रत्यक्ष राजकीय पटलावर अदृश्य असलेल्या स्मिता पाटील यांनी सोशल मीडियावर मात्र आपलं अस्तित्व कायम ठेवलं आहे। स्मिता पाटील यांनी आपल्या मुलाचा वारकऱ्याच्या वेशातला फोटो फेसबुकवर शेअर करून आबांचं नातं असं कॅप्शन दिलं होतं। तर आबांचं आणि वारीचं एक अतूट नातं होतं। पंढरपुरात गेल्यानंतर आबा आवर्जून विठ्ठल मंदिरात जात आणि तिथल्या खांबांची भेट घेत, तर दोन्ही कान पकडून उड्या मारत अनेकदा आबांनी भजनही केलेलं आहे। त्यामुळे आबांच्या आठवणी जागवणाऱ्या आबांच्या नातवाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालाय। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या कोविड-19 या कोरोना संसर्गानं खूप काही शिकवण मानव जातीला दिली, खूप काही शिकवले, माणुसकीचा धर्म पाळणे, कमीत कमी साधनांचा उपयोग, तसेच स्वच्छतेला प्राधान्य देणे अशा अनेक बाबींची जाणीव या काळात जगाला झाली। तर महापालिकेचे दवाखाने सुधारले पाहिजेत हे देखील या परिस्थितीनं दाखवून दिलंय, अशी भावना आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली आहे। माझे गुरु विचारांनी माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्या नसण्याची कमी नेहमीच राहील, गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणं कठीणच असते। माझ्या गुरुनी मला शिकवले, थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही, तसं वागण्याचा प्रयत्न करत राहीन, अशी पोस्ट सोशल मीडियावर गुरु पौर्णिमेनिमित्तानं भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो शेअर करून माजी मंत्री पंकजा मुंडे व्यक्त झाले आहेत। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासारखा जोडधंदा सुरू करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा दूध संघ संचालिका भैरवी वाघ पलांडे यांनी केलंय। तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा सुरू करण्याच्या उद्देशानं संकरित गायी खरेदी करण्यासाठी 3 लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे। तर ही योजना नाशिक विभागातील 30 सहकारी दूध संघाच्या माध्यमातून राबवण्यात येणार असून तालुक्यात ही योजना जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे। तर पंतप्रधान किसान योजना या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आलेले आहे, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा तात्काळ लाभ मिळणार आहे। तर शिवाय जे शेतकरी सहकारी दूध उत्पादक सोसायटीला दूध पुरवठा करीत असतील त्यांनी सोसायटीचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र या योजनेच्या लाभासाठी सादर करणे बंधनकारक आहे। तर ही योजना सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लागू करण्यात आल्याचं भैरवी वाघ पलांडे यांनी म्हटलं आहे।